प्रभातौ मलते प्रगतीची भाषा सल्ला हसरत शंका निरसन आता पुरे आशा अभिमानाने घरा घरा तुमला अभिमानाने घरा घरा तुन नाद गर्जने आता जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा मंडळी नमस्कार माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत लोकांच्या कल्याणासाठी आपलं शासन विविध प्रकारच्या योजना राबवत असतं या योजना खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतं ते प्रशासन लोकांना शासनामार्फत विविध सुविधा पुरवल्या जातात त्यामध्ये प्रामुख्यानं आरोग्य शिक्षण दळणवळण विविध प्रकारच्या प्रशासकीय सुविधांचाही समावेश असतो मंडळी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आपल्या राज्याच्या आरोग्य विभागामार्फत हा प्रकल्प राबवला जातोय या प्रकल्पाचं आपल्या राज्यातलं कार्यालय ही देशाच्या पंतप्रधान कार्यालयानंतर संपूर्ण कामकाज ई ऑफिस प्रणालीद्वारे करणारं दुसरं कार्यालय आहे या अभियानाचे संचालक विकास खारगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही किमया करून दाखवली वेगवान अचूक आणि पारदर्शक प्रशासनाची प्रचिती या कार्यालयानं घेतली आहे त्यासाठीच त्यांना सन 2012 राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान पुरस्कार देण्यात आला ऐकूया त्यांची ही यशोकथा विकास खारगे यांच्याकडूनच म्हणजे जानेवारी 2012 पासून म्हणजे मागील एक सव्वा वर्षापासून आम्ही ई ऑफिस हा प्रोजेक्ट आमच्या कार्यालयामध्ये राबवत आहोत आणि या सव्वा वर्षाच्या अथक परिश्रमातून अत्यंत पारदर्शी गतिमानता आपल्या प्रशासनामध्ये आणता आली आणि महाराष्ट्रातील हे पहिलं असं ऑफिस आहे की ज्यांना ई ऑफिस राबवण्याचा पुढाकार घेता आला आणि संधी मिळाली त्याच्यामुळं हा पुरस्कार आम्हाला ज्यावेळी मिळाला त्यावेळी सगळ्यांना अत्यंत आनंद झाला की आपण जे परिश्रम घेतले जे कष्ट घेतले त्याची दखल शासन पातळीवर कुणीतरी घेतली याबद्दल आम्हाला सर्वांना अत्यंत आनंद होत आहे हा प्रकल्प आम्ही जानेवारी 2012 राबवला याच्यामध्ये मुंबईचं ऑफिस आणि पुण्याचं ऑफिस सुरुवातीला आम्ही घेतलं आणि साधारण 250 अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये आम्ही घेतले ज्यावेळी हा प्रकल्प राबवायचं आम्ही ठरवलं त्यावेळी बऱ्याचशा अडचणी सुरुवातीला आम्हाला आल्या एकतर लोकांची मानसिकता म्हणजे वर्षानुवर्षे आपण फिजिकल फाईल हाताळत असतो तर एकदम आपण इलेक्ट्रॉनिक फाईलकडे जायचं तर ही सगळी नवीन अशी संकल्पना आहे परंतु ही मानसिकता आम्हाला लवकरात लवकर चेंज करता आली सुरुवातीला हार्डवेअर सॉफ्टवेअर याच्यासंबंधी काही अडचणी आल्या पण NICने याच्यामध्ये आम्हाला खूप मोठी मदत केली या ई ऑफिस या याच्यासाठी जे सॉफ्टवेअर वापरलेले ते NICने नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटरनी याच्यामध्ये तयार केलेलं आहे आणि ते मोफत आपल्या शासकीय कार्यालयाला ते उपलब्ध करून देतात ते आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिलं मग आम्ही लोकांचं ट्रेनिंग घेतलं आणि ट्रेनिंग घेऊन त्यांना जी काही जी भीती सुरुवातीला वाटत असते की हे आपल्याला जमेल नाही जमेल ती भीती दूर होण्यामध्ये याच्यामुळं आम्हाला फार मोठी मदत झाली NRHM ऑफिस जे आहे हे मुंबई आणि पुणे अशा दोन ठिकाणी विभागलेलं आहे तर सुरुवातीला पुण्यावरून रोज एक शिपाई सर्व फायली घेऊन तो यायचा व इथं आल्यानंतर त्या त्या सेक्शनमध्ये त्याच्या नोंदी व्हायच्या आणि कार्यालय प्रमुख म्हणून माझ्याकडे ते यायच्या माझी मंजुरी झाल्यानंतर पुन्हा त्या संबंधित ठिकाणी नोंदी होऊन पुण्याला परत जायचं एक 8 दिवसाचा कालावधी त्याच्यासाठी लागायचा पण आता ई ऑफिसमुळं अगदी काही क्षणामध्ये फाईल पुण्यावरून मुंबईला आमच्या प्रत्येकाच्या इनबॉक्समध्ये येते आम्ही ती क्लिअर केल्यानंतर पुन्हा ती लगेच 5 मिनिटांमध्ये पुण्याच्या कार्यालयामध्ये जाते रोज येणारा शिपाई जो आहे तो देखील बंद झाला म्हणजे या ई ऑफिसचा असा फायदा आहे की आपण कार्यालयात जर नसेल शासकीय दौऱ्यावर किंवा कामानिमित्त बाहेर असेल तर त्याही ठिकाणीहून आपल्याला ई ऑफिसद्वारे ई फाईल सर्व क्लिअर करता येतात हे काम ठप्प राहत नाही आता NRHM कार्यालयातील ऑफिसर्स ज्यावेळी दौऱ्यावर जातात त्यावेळी त्यांच्याकडे लॅपटॉप असतो त्यानंतर डेटा कार्ड असतं इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी आणि डिजिटल सिग्नेचरचा डोंगल असतो तर त्याच्याद्वारे ते तिथून सर्व फाईल आता क्लिअर करत आहेत आता आमचे काही अधिकारी आता दिल्लीला आहेत
पण दिल्लीवरून ते फाईल क्लिअर करत आहेत. थोडक्यात या ई ऑफिसमुळं कार्यालयाच्या कामकाजामध्ये अतिशय गतिमानता अशी ही आलेली आहे. कामं जास्त मोठ्या प्रमाणामध्ये गतीनं हे व्हायला मदत होत आहे. त्यानंतर पारदर्शकतासुद्धा याच्यामध्ये आलेली आहे. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्यानं एखादी फाईल पाठवली तर सध्या फिजिकल सिस्टीममध्ये ही फाईल नेमकी कुणाकडे आहे, त्याचं काय झालेलं आहे हे समजणं थोडं अवघड आहे. पण ई फाईल सिस्टीममध्ये कर्मचारी हा त्याच्या सिस्टीमवर पाहू शकतो मोमेंटमध्ये जाऊन की मी पाठवलेली फाईल सध्या ती कोणत्या ऑफिसरकडे आहे आणि किती दिवसापासून आहे. इतकी पारदर्शकता या कामामध्ये ही आलेली आहे. आता हे सगळं आम्ही या 6 वर्षापासून हा प्रोजेक्ट राबवत आहोत, पण त्याच्यामागं आमचे खूप मोठे परिश्रम आहेत. एक फार मोठी टीम याच्यामध्ये काम करत आहे. म्हणजे मी सुरुवातीला ज्यावेळी मसुरीला आयएसच्या प्रशिक्षणासाठी गेलो होतो त्या ठिकाणी हे मी पाहिलं की तिथल्या अकॅडमीमध्ये ई ऑफिस आहे. मग त्यावेळी विचार मनामध्ये आला की तिथं ई ऑफिस चांगल्या रीतीने सुरू आहे, मग आपल्याला देखील हे शक्य आहे. आणि आल्यानंतर आम्ही मग अधिकाऱ्यांची बैठक घेतली, सर्व अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये साथ दिली, विविध लोकांचे ट्रेनिंग आम्ही घेतले, हार्डवेअर सॉफ्टवेअरचा कंप्लायन्स आम्ही केला आणि जवळपास 5 ते 6 महिन्याची पूर्वतयारी आम्ही केली. आणि यानंतर प्रत्यक्ष जानेवारी 2012 हा प्रकल्प आमचा हा सुरू झालेला आहे. याच्यामुळं निश्चितपणे आम्हाला या कार्यालयाला अतिशय फायदा झालेला आहे. फाईलींचा निपटारा गतीनं पारदर्शीपणानं हा होत आहे. गव्हर्नमेंटकडून म्हणजे केंद्र शासनाकडून राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणामध्ये NRHMला निधी प्राप्त होत असतो. ते निधीचा जे वाटप जे आहे ते आम्ही या ई ऑफिसला ई बँकिंगची साथ दिलेली आहे. तर आमचं कार्यालय हे असं पहिलं महाराष्ट्रातलं आहे की जे ई ऑफिस सुरू केलेलं आहे आणि ई बँकिंगसुद्धा सुरू केलेलं आहे. या ई बँकिंगद्वारे आम्ही म्हणजे कार्यालयातल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्याचे पगार आम्ही ई बँकिंगद्वारे करतो. जिल्ह्याला जो निधी वाटपाचा आहे ते देखील आम्ही ई बँकिंगद्वारे करतो. आणि जे सप्लायर जे आमचे जे आहेत, वेंडर जे आहेत, त्यांचे पेमेंट देखील ई बँकिंगद्वारे करतो. आम्ही सर्व अकाउंट जे आहेत हे आमच्या ई बँकिंगमध्ये मॅपिंग केलेले आहेत आणि डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे हे वेब बेस्ड सिस्टीम जे आहे ICICI बँकची लिंक आम्ही केलेलं आहे आणि हे पैसे डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये हे जमा होत असतात. म्हणजे आता या कार्यालयामध्ये कोणत्याही सप्लायरला किंवा कोणत्याही चेक साईन करायची गरज नाही. आम्ही डायरेक्ट त्याच्या खात्यामध्ये रिअल टाईममध्ये हा पैसा आम्ही जमा करत असतो. त्याच्यामुळं मागच्या 2-3 वर्षापासून आम्हाला जो निधी मिळतो त्याचा खर्च जो आहे हा 95-96% इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही हा खर्च करत आहोत. आणि त्याचा फायदा शेवटी पर्यायानं या राज्यातल्या जनतेला आरोग्यसेवा त्यांच्या चांगल्या होण्यासाठी हा निश्चितपणे मदत याच्यामध्ये होणार आहे. म्हणजे केंद्र शासनाला ज्यावेळी हे कळालं की NRHM हे पहिलं NRHM ऑफिस आहे सर्व देशातले, म्हणजे सर्व राज्य जी आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही NRHM ऑफिसमध्ये अजून ई ऑफिस सुरू झालं नाही, पण NRHM महाराष्ट्र हे पहिलं ऑफिस आहे की ज्यांनी हे सुरू केलेलं. तर बाकी NRHM ऑफिसचे जे मिशन डायरेक्टर आहेत ते देखील आमच्या राज्यामध्ये येऊन आमच्या कार्यालयामध्ये येऊन ई ऑफिस काय हे पाहत आहेत आणि त्याचा आम्ही त्यांना मार्गदर्शन करत आहोत.